भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा अभियान राबविण्याचे आवाहन केले. असे असताना अमरावती शहरात हर घर तिरंगा अभियानाला गालबोट लागले. प्रचारासाठी फिरत असलेल्या वाहनावर शहरातील कॉटन मार्केट परिसरामागे असणाऱ्या हॉटेल आदर्श समोर काही समाज घटकांनी हल्ला केलाय. यावेळी या प्रचार रथावर असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विधान परिषद सदस्य प्रवीण पोटे यांच्या छायाचित्रासह असणाऱ्या हर घर तिरंगा रॅली अभियानाचे पोस्टर फाडले. अमरावती शहरात गत काही दिवसांपासून दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या अनेक घटना घडल्या आहेत. आज हर घर तिरंगा अभियानाच्या प्रचार रथावर जो काही हल्ला झाला त्या हल्ल्याच्या शहरात घडलेल्या दुर्दैवी घटनांशी संबंध आहे का याचा तपास देखील पोलिसांनी करावा अशी मागणी भाजपचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी यांनी केली आहे. भाजपने दिल्ली पोलिसात तक्रार हर घर तिरंगा मोहीम यशस्वी व्हावी यासाठी अमरावती शहरात जनजागृतीसाठी निघालेल्या प्रचार रथावर दोन समाज घटकांनी हल्ला केल्याची माहिती मिळताच शहरात खळबळ उडाली आहे. ही घटना घडताच भाजपचे पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्ते शहर कोतवाली पोलीस ठाण्यात पोहोचले आहे. त्यांनी या प्रकाराविरोधात शहर कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.